भाजपचा एकही आमदार खडसेंच्या संपर्कात नाही। कालपर्यंत ते पक्षात होते म्हणून आमदार संपर्कात होते। भाजपचं भविष्य सर्वांना माहिती आहे। दीर्घकाळ नेतृत्व करणारा एवढा मोठा पक्ष असताना केंद्रात मोदी आणि राज्यात फडणवीस काम कसे करत आहेत हे माहिती असताना कोणता आमदार त्यांच्यासारखी राजकीय भवितव्याची आत्महत्या करेल। तसंच पहाटेच्या शपथेबाबत नैतिकता आणि राष्ट्रवादीत गेले की अनैतिकता याबाबत बोलताना ते म्हणाले की आता ते त्याच राष्ट्रवादीत गेलेत ना, याबाबत फडणवीसांची बदनामी आम्ही भोगली आहे। राष्ट्रवादीतून शरद पवार खडसेंवर तोंडपाणी करणारा नेता म्हणून आरोप करत होते, त्यामुळे त्यांच्या पक्षात जाऊन त्यांनी नैतिकतेच्या गोष्टी करू नयेत। त्यांना शुभेच्छा, नांदा सौख्य भरे असं प्रवीण दरेकर यांनी खडसेंना सुनावलं। काही भारतीय जनता पार्टीचा आमदार संपर्कात काय असण्याचं कारण नाही। कालपर्यंत पक्षात होते म्हणून संपर्कात असतील। आणि भारतीय जनता पार्टीचं भविष्य सगळ्यांना माहित आहे। राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला दीर्घकाळ या देशात नेतृत्व करणारा, राज्यात नेतृत्व करणारा पक्ष कोण आहे? मोदींसारखं नेतृत्व ज्या पक्षात आहे, राज्यात देवेंद्रजी आहेत, कुठला आमदार स्वतःची राजकीय त्या ठिकाणी त्यांच्यासारखी आत्महत्या करेल? ही त्या ठिकाणी राष्ट्र त्याच पक्षात गेलेत ना ते, आणि त्याचं आम्ही भोगलं ना। देवेंद्र फडणवीसांसारख्या व्यक्तिमत्वावर त्याच्यामुळे थोडं जे काही डाग लागला ते आम्ही भोगलं ना। आणि त्याच्यामुळं त्याच वेळेला मग ह्यांच्यावर टीका करत होती की तोडपाणी करणारा नेता विरोधी पक्ष नेता, हे कोण बोललं होतं? आदरणीय पवार साहेब तोडबाजी संदर्भात ह्यांना बोललं होतं ना। मग आता त्यांच्याच नेतृत्वाखाली त्यांच्याच पक्षात, त्यामुळे नैतिकतेच्या गोष्टी करू नये। ते गेलेत ना, नांदा चौके भरे, शुभेच्छा त्यांच्या आम्हाला मनापासून।